या बातमीचे प्रायोजक आहे ऑप्टिकल पॅलेस डोळ्यांचा दवाखाना. आमच्याकडे मोफत डोळ्यांची तपासणी केली जाते, तसेच कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी, कॉन्टॅक्ट लेन्सेसचे सुद्धा काम होते. तसेच विविध प्रकारचे ब्रँडेड लेन्स आणि गॉगल्स वर 20% पर्यंत सूट आहे. तर आजच आमच्या शाखेला भेट द्या. पत्ता मोहमदी पेट्रोल पंप समोर. शिवजन्मोत्सव समिती दक्षिण नागपूर बेसारोड येथील परिवर्तन चौकात सोमवारी 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करीत सर्वप्रथम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आगमन होताच जय शिवाजी जय भवानीचा गजर करीत असताना सर्वप्रथम शिवाजी महाराजांना मानवंदना आणि अभिवादन करण्यात आले. त्याप्रसंगी गडकरींनी जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि भारत माता की जय अशा घोषणा करीत नारे लावत जल्लोष साजरा केला. पूर्ण दक्षिण नागपूर भगवामय झाल्याचं यावेळी दिसून येताच गडकरींनी अखंड हिंदुस्थानातील शिवरायांना आपण आराध्य दैवत मानतो, आपल्या जीवनात आई वडिलांचं जसं आपण दैवत मानतो तसंच आपण शिवछत्रपती महाराजांना आराध्य दैवत मानतो असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. कार्यक्रमाप्रसंगी नितीनजी गडकरी यांनी शिवाजी महाराजांना अभिवादन करून त्यांनी केलेले कार्य, कर्तृत्व, नेतृत्व, व्यक्तित्व केलं याविषयीची माहिती दिली आणि भविष्यात आपल्या समाजातून चांगलं कार्य करावं असं गडकरी म्हणाले. शिवरायांचे पूर्ण जगात आणि आपल्या भारत देशात एक नंबरचं नाव आणि भविष्यातही तसंच राहिलं पाहिजे. आपल्या व समाजाच्या माध्यमातून ते पोहोचविण्याचं काम आपण केलं पाहिजे असं त्यांनी सांगितलं. मंचावरील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे स्वागत आणि सत्कार शिवरायांची मूर्ती देऊन मंगलताई खेकरे आणि शशांक खेकरे यांनी केले. दक्षिणचे आमदार मोहनभाऊ मतेंचे स्वागत सत्कार मूर्ती देऊन मंगलताई खेकरे आणि शशांक खेकरे यांच्यातर्फे करण्यात आले. यावेळी मोहन मते यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण, नामस्मरण प्रत्येक घराघरात करावे, तसेच आपण एकत्रित येऊन शिवजयंती साजरी करावी हे सुद्धा सांगितले. सरते शेवटी मंगलाताई यांनी पूर्ण दक्षिण नागपूर भगवामय करण्याचं आणि त्याचं कारण असं आहे की ही संकल्पना मोहनभाऊ मते यांची होती, म्हणून कार्यक्रम यशस्वी झाला असं जाहीर करण्यात आलं. कार्यक्रमाचे संयोजक शशांक खेकरे आणि मित्रपरिवाराने केले. दुपारी झालेल्या वेशभूषा स्पर्धेतील बालकलाकारांना आणि महिला विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आलं. महिला विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आल्यानंतर कार्यक्रमाप्रसंगी मंचावरील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, दक्षिणचे आमदार मोहन मते, शहराध्यक्ष बंटी कुकडे, संजय भेंडे, मंगलताई खेकरे आणि शशांक खेकरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. तसेच याप्रसंगी शशांक खेकरे आणि मित्र परिवार, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महादर्पण न्यूजकरिता भूपेश पाठराबे, नागपूर.